सातारा तहसील नो पार्किंग वर सामाजिक कार्यकर्ते आक्रमक। 21/6/2020 रोजी उपविभागीय अधिकारी उपविभाग सातारा यांना तहसील नो पार्किंग निर्णय चुकीचा असल्याबाबतचं निवेदन देण्यात आलं होतं। त्या निवेदनानुसार सातारा तहसील नो पार्किंगचा निर्णय सर्वसामान्य नागरिकांचा विचार न करता कोविड-19 कारण दाखवून एकतर्फी एकाधिकार शाहीनं केल्याचा आरोप करण्यात आलाय। सोबतच सातारा तहसील कार्यालय नुसतं तहसील कार्यालय नसून भूमी अभिलेखासह विविध कार्यालये या ठिकाणी असल्यानं नो पार्किंग चुकीचं आहे। तहसील कार्यालयात पे अँड पार्क सुरू करण्याचा डाव असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। पार्किंग बंद करण्याऐवजी तहसील परिसरातील अस्ताव्यस्त पडलेली वाळू ट्रॅक्टर जेसीबीसह अनेक वाहनांनी परिसर व्यापलाय, तो परिसर मोकळा करून नियोजन करण्याबाबत ही सूचना दिली आहे। तहसील कचेरीतील सर्व अधिकाऱ्यांनी आपली वाहने जिल्हा परिषद सभापती निवास परिसरामध्ये लावावीत आणि तहसीलच्या गेटपर्यंत चालत येऊन आपल्या वाहन चालकास गेट समोर येण्याच्या सूचना द्याव्यात। ज्या सामान्य नागरिकांमुळे आपणास डिझेल खर्च यासह अन्य सुविधा मिळतात त्यांना उगाच वेटीस धरू नये असे निवेदनातून स्पष्ट केलंय। हे निवेदन संबंधित अधिकाऱ्याला देत असताना त्या अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, सोबतच हा माझाच निर्णय आहे, जावा तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगा असंही अर्वाच्य भाषेत बोलले अशी चर्चा आहे। सामाजिक कार्यकर्ते आणि सामाजिक संस्था यांनीही याबाबत आवाज उठवण्याची गरज आहे असं वक्तृत्व उपस्थित निवेदन देणाऱ्यांनी केलं आहे। भूसंपादन अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई, सहपदोन्नती रद्द करा महारुद्र तिकुंडे। सातारा दिनांक 18/6/2020 रोजी युवा राज्य फाउंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकुंडे यांनी जिल्हाधिकारी सातारा कार्यालयात याबाबत निवेदन दिले। त्या निवेदनानुसार मंजुषा रामचंद्र मिस्कर भूसंपादन अधिकारी 16 यांची पदोन्नती व बदली होऊन सुद्धा साताऱ्यात मनमानी कारभार करत असल्याची तक्रार दिनांक 4/6/2020 रोजी दिली होती। यावर अद्यापही जिल्हा प्रशासनामार्फत कोणतीही कारवाई झाली नाही। त्याबाबत निषेध म्हणून दिनांक 23/6/2020 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे धरणे आंदोलन करणार असल्याचं निवेदन महाराष्ट्र राज्य युवा फाउंडेशनचे अध्यक्ष महारुद्र तिकंडे यांनी दिलाय। त्यातील संदर्भ अधिकाऱ्यांची पदोन्नती त्वरित रद्द करून शासनाचा अवमान केल्याबद्दल भूसंपादन अधिकारी 16 या पदावरूनही कमी करून शिस्तभंगाची कारवाई करावी व न केल्यास दिनांक 23/6/2020 पासून जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिलेला आहे। 17 वर्षाची युवती शेळके वाडीतून बेपत्ता। सातारा दिनांक 19/6/2020 रोजी बोरगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंडविधान संहिता 363 नुसार गुन्हा रजिस्टर नंबर 110 गुन्हा दाखल केलेला आहे। मुलीच्या वडिलांनी तक्रार केली की दाखल त्या तक्रारीमध्ये खबरी जबाबानुसार दिनांक 18/6/2020 रोजी रात्री 11:30 सुमारास जेवणपान करून सगळे कुटुंबीय राहत्या घरी झोपले होते। या दरम्यान रात्री 1:30 सुमारास बेपत्ता मुलीची आई सुवर्णा या जाग आली। त्यानंतर झोपलेल्या ठिकाणी त्यांची मुलगी नसल्याचं त्यांना दिसलं। लगेचच त्यांनी तक्रारदार गजानन लक्ष्मण जाधव यांना झोपेतून उठवून सांगितलं आणि त्यानंतर दोघांनी घरासह आसपासच्या परिसरात शोध घेतला, परंतु मुलगी सापडली नाही। त्यामुळं त्यांच्या मुलीस कोणीतरी फूस लावून पळवून दिल्याची खात्री मुलीच्या पालकांना झाली। त्या बेपत्ता झालेल्या मुलीचं वर्णन पुढील प्रमाणे, मुलीचं नाव आकांक्षा गजानन जाधव, वय वर्ष 17 वर्ष 8 महिने, राहणार शेळकेवाडी, उंची 5 फूट 2 इंच, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा उबट, केस लांब, अंगात निळ्या रंगाचा टॉप, काळ्या रंगाचा पायजमा आणि काही सॅन्डल असं वर्णन आहे। याबाबत अज्ञात व्यक्तीविरोधात फूस लावून पालकाच्या रखवालीतून अज्ञात कारणासाठी पळवल्याची तक्रार दाखल केलेली आहे। याबाबत तपास बाबा माडिक करीत आहेत। साताऱ्याचा कोरोना ग्राफ 800 पार। साताऱ्यातील कोरोना मुक्तीचा आकडा 600 पार झालेला आहे। शुक्रवारी दिवसभरात 13 कोरोना रुग्णांची भर झाले। जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून 17 जणांनी कोरोनावर मात केली, त्यामुळे घरी त्यांना सोडण्यात आलेलं आहे। जिल्ह्यात 39 जणांचा मृत्यू झालेला आहे। जिल्ह्यात 157 कोरोना रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत। रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत पेट्रोल पंप सुरू राहणार। सातारा दिनांक 20/6/2020 रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारची वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने यांना इंधन पुरवठा सुलभ होण्यासाठी जिल्ह्यात 20 जून रोजी रात्री 9 ते पहाटे 5 या कालावधीमध्ये जिल्ह्यातील
सर्वच पेट्रोल पंप सुरू राहणार. या चालू असणाऱ्या इंधन पंपावर अत्यावश्यक सेवेतील व सर्व प्रकारची वाहने त्याचबरोबर माल वाहतूक करणारी वाहने या सर्वांना इंधन पंप धारकांनी इंधन पुरवठा करणं बंधनकारक राहील. महाराष्ट्र वाहतूक सेना यांच्या वतीने शिवसेनेचा वर्धापन दिन उत्सवात साजरा. वाटा स्टेशन येथे शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना या कार्यालयामध्ये 54वा वर्धापन दिन उत्सवात साजरा करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमाचं औचित्य साधून विखळे या छोट्याशा खेडेगावची सुकन्या तालुका कोरेगाव येथील कुमारी पूजा विष्णू माळी या विद्यार्थिनीनं चालू वर्षी MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन PSI पदीची नियुक्ती झाली. त्यामुळे तिचा व मुलीचे पालक यांचा सत्कार वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष श्री संभाजीराव जगताप व त्यांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असणारे ज्येष्ठ शिवसेना नेते उत्तमराव नलावडे, महाराष्ट्र वाहतूक सेना उपजिल्हा प्रमुख बाबूराव दाणे, सल्लागार महेंद्र जगताप, युवा नेते विशाल जाधव, अभिजीत जाधव, राजेश काळोखे, ज्ञानेश्वर दाणे, शशिकांत अहिरेकर, ज्येष्ठ नागरिक सदाशिव पवार तात्या सोबत वाडा स्टेशन येथील शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते. गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आज मला आदरणीय व्यासपीठ आणि इथे जमलेले सगळे शिवसैनिक आणि शिवसैनिक तर त्यांचं सर्वांचं मी आधी आभार मानते की आज माझा तुम्ही इथं सत्कार घेतला आणि मला इथं बोलण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल सगळ्यात आधी मी तुमचे आभारी आहे. हा माझा प्रवास PSI होण्यापर्यंतचा प्रवास आजपर्यंत सगळ्यांना माहीत पडला आहे. पण मी माझ्या त्या प्रवासातील काही क्षण सांगते की जे प्रत्येक पालकाला आपल्या मुलात प्रत्येक पालकाला असं वाटते की माझ्यासारखी आपलाही विद्यार्थी झाला पाहिजे. तर त्या पालकांना मी एकच सांगेल की तुमच्या विद्यार्थ्याला जे काही बनायचं आहे ते बनण्यासाठी तुम्ही एक त्याला पाठिंबा द्या, त्याच्यात प्रेरणा निर्माण करा की आपणही हे करू शकतो. आणि माझ्यातून एकच मी सांगेल की या दुष्काळी भागात असलेल्या भागातून सुद्धा मी PSI झाली तर मला ह्यातून एकच सांगायचं आहे की अशी कोणतीही व्यक्ती नाही की त्याला कोणतीही गोष्ट करू शकत नाही. प्रत्येक गोष्टी करू शकतो. आणि अजून एक सांगायचं म्हणलं तर ह्या प्रवासात सगळ्यात जास्त मला माझ्या आई वडिलांनी पाठिंबा दिला. त्याचं एक उदाहरण सांगायचं झालं तर 2016 मी PSI ची प्री परीक्षा दिली, मेन्स दिली आणि त्यानंतर ग्राउंडसाठी मी क्वालिफाय झाली नाही. तेव्हा मला खूप वाईट वाटलं. तेव्हा वडिलांनी एकच सांगितलं, तुझं कधी पण सिलेक्शन होऊ दे तोपर्यंत आम्ही तुला पाठिंबा देऊ, तू करत राहा आणि तुझ्यात ती जिद्द आहे. ह्यातूनच मला एवढी प्रेरणा मिळाली की आज मी PSI या पदावर त्यांच्यामुळे माझं सिलेक्शन झाले. तर एवढं बोलून मी थांबते आणि पुन्हा एकदा शिवसैनिक आणि शिवसेना वाहतूक सेना संघाचे मी पुन्हा एकदा आभारी आहे.